सुप्रभात मित्रांनो, मी मुकेश पाटील आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण लास्ट मुरुडचे व्हिडिओ पाहिले असाल, तर मुरुडच्या व्हिडिओनंतर आज आपण आलो आहोत इथे माझ्या सासरवाडीला, म्हणजे मितालीच्या माहेरी पेंडला। तर आता बसलो आहेत त्यांच्या इथं, तलाव आहे, तलावावर सकाळ सकाळ चहा घेतो आहे। चहा घेतल्यानंतर इथे आपण करणार आहोत फिशिंग। पण म्हणजे मिताली आणि मितालीचे बाबा म्हणजे डॅडी हे दोघेजणं करणार आहेत, तसे दोघेच्या दोघे पट्टीचे फिशरमॅन आहेत। आणि अजून एक आमचा मेंबर नाही आहे, तो बदलापूरला आहे, नाही तर तिघांनी इथे जोरदार फिशिंग केली असती। आज रविवार असल्यामुळे घरामध्ये मच्छी मटन चिकनचा पण जास्तीत जास्त, इकडे आमच्या साईडला मच्छीचा जोर असतो, चिकन मटन इतकं खाल्लं जात नाही, कारण की मच्छी चवीने खाणारे लोक खूप आहेत इथे, आणि मच्छी वेगवेगळे प्रकार। हा आहे तलाव, त्यांच्याच अंगणातलाच आहे, इकडे घर आहे। मुलींचा व्हिडिओ तुम्ही पाहाल इथे, आय बटनमध्ये मी टाकतो आहे त्यांचं लिंक। त्यांच्या व्हिडिओमध्ये पूर्ण त्या घराचं त्यांनी डिस्क्रिप्शन मांडलेलं आहे, घराचा तुम्हाला टूर दिलेली आहे, तर ती टूर नक्की बघा। आणि मिताली पिते चहा फिशिंग करण्यापूर्वी, काय मग काय आज बेत काय तुमचा स्पेशल असं काय, कशाने पकडणार आहात जरा माहिती दे। पकडणार म्हणजे जाळं असतं, त्याला गावाला पाक बोलतात। अच्छा, आणि ते माझे वडील तयार करतात, स्वतः बनवतात ना डॅडी? हो, त्यांना सर्व येतं, ते माझ्यापेक्षा खूप चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे मच्छी पकडतात। आता थोडं येत झालं म्हणून त्यांना थकायला होतं, पण ते पण पकडणार आहेत माझ्यासोबत, आणि मला त्यांनीच शिकवलं। मला खूप आवड होती मच्छी पकडायची, हट्ट धरला होता की मला पण शिकवा जसं तुम्ही जाळं टाकता तसं। अच्छा, तसं तू आता सगळ्या प्रकारची मच्छी पकडलेली आहेस, आता मध्ये कालवे, लास्ट टाइम पण कालवे पण पाहिले पकडले, कालवे पण काढले खाडीत जाऊन, आणि ती माझी इच्छा होती, कारण मी कालवे कधीच काढले नव्हते। यावेळी तिकडे मुरुडला गेलो आणि ती पण इच्छा पूर्ण करून घेतली, खाडीतून कालवे काढले आणि खाल्ले सुद्धा। अच्छा, आता मी मच्छी पकडणार आहे, कारण माझा भाऊ वैभव सध्या इथे नाही येतो, बदलापूरला राहतो, सुट्टी असली की येतो, पण यावेळी त्याला यायला नाही जमलं। नाही तर नेहमी तो किंवा माझे वडील मच्छी पकडतात, पण यावेळी मी पकडून दाखवणार आहे तुम्हाला मच्छी आणि माझे वडील। तर मिताली पाक घेऊन सज्ज आहे। मिताली, जरा पागाचा ओव्हरव्ह्यू दे, कसा आहे? याला पाग म्हणजे जाळं म्हणतात, म्हणजे पाग बोलतात आपल्याकडे, पाग गावाला पाग म्हणतात। हा, मग पागच आहे, हा पागच आहे, म्हणजे जाळ्याचे प्रकार आहेत। हा, त्याला असं पाग पूर्ण गोलाकार बनवलेला असतो। हा, हे बघा, पूर्ण गोलाकार असतो, आणि खाली शिसे आहेत। हा, शिसे म्हणजे वजनदार लोखंडी गोळे लावलेले आहेत, त्यांनी करून पाक टाकला की खाली बसलं पाहिजे। लोखंडी आहेत अगो, काही जण शिसे लावायचे आणि एंडला त्याच्या रशी बांधलेली असते, हात पकडायला, जेवढ्या लांब तुम्ही फेकणार तेवढ्या लांब ते पाक जाणार। पूर्ण पाक जो आहे हा पाहताय, हा डॅडींनी घरी बनवलेला आहे, ते शाळेमध्ये प्रिन्सिपल होते, ते आता रिटायर्ड झालेत, त्यांच्या रिटायरमेंटमधला हा त्यांचा छंद आहे। की ते कधी आलात तुम्ही, तर तुम्हाला ते इथे हा पाग विणताना, नवीन नवीन पाग घरामध्ये ऑलरेडी पाग आहेत पण तरी नवीन पाग विणताना तुम्हाला दिसतील। तर चला आता इथून सुरुवात करूया आपण फिशिंगला। तर कोणत्या प्रकारची मच्छी आहे आपल्या तळ्यामध्ये तरी सध्या? आता पाणी तर सध्या जरा कमी आहे, नाही तर हा जो कट्टा आहे स्टेप आहे, स्टेपपर्यंत पाणी असतं भरलेलं, पावसात तर पूर्ण काठोकाठ भरलेलं असतो तलाव। आता थोडं कमी आहे पाणी, कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाण्याची पातळी कमी गेलेली आहे, खाली गेलेली आहे। तर कोणती कोणती मच्छी असते तरी? मच्छी माझ्या वडिलांनी खास सोडलेली आहे, त्यांना आवडतं जितडा। अच्छा, तो इथला फेमस फिश आहे, जितडा आहे, कटला म्हणजे फंटूस बोलतात त्याला, चिमणा असतो, कोलंबी आलेली असते, खेकडी पण असतात, बोईट असतात, सायप्रिस म्हणून एक मस्त पैकी मासा असतो, तो खूप मोठा असा सिल्वर कलरचा असतो। अच्छा, असे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी सोडलेले आहेत त्यांनी, आणि त्यांना मच्छी खायला खूप आवडतं माझ्या वडिलांना। मिताली सांगते पाक कसा लावायचा, म्हणजे स्टार्ट टू एंड, सुरुवात पागाची कशी करतोय? पागाचा जो रशीचा एकदम एंडचा टोक असतो, त्याला असं सर्कल असतं, तो असा हातामध्ये घालायचा असतो, आणि रशीचे असे वेटोळे करायचे असतात एंडपर्यंत, जेव्हापर्यंत जाळं येत नाही, आणि जाळ्याचा पण अर्धा भाग वेटोळे करून घ्यायचा असतो,
जेवढा आपल्या हाताच्या उंचीने पकडता येईल तेवढ्यापर्यंत वेटोळे करून घ्यायचे असतात. हा झालेला आपला पाग टाकायला रेडी म्हणजे जाळं. त्याला हातात घेतलेल्या कॉर्नरच्या एंडला एक जाळ्याचा टोक असा अडकवायचा एल्बोला म्हणजे आणि दुसरा भाग दुसऱ्या हातात अर्धवट घ्यायचं आणि अर्धा भाग एका हातामध्ये अशा प्रकारे पोझिशन घ्यायची. ही पोझिशन घेतली ओके म्हणजे थोडा एल्बोला अडकवला आणि थोडा पुढे घेतला. हा दोन हातात हाफ एका हातात दुसरा हाफ दुसऱ्या हातामध्ये आणि आता आपण टाकायला रेडी झालेलो. त्याचं बघूया किती मिळते बच्ची आपल्याला. किती दिवसांनी करतेस तू तरी? तरी 2-3 वर्षांनी. अच्छा ठीक आहे. नाही मागच्या वर्षी आपण केलं होतं ना. हां मागच्या वर्षीच केलं होतं. आता मिताली टाकते पाग. हा पडला पाग. पाग टाकल्यावर 2 मिनिट थांबून राहायचं जेणेकरून ते तलाशी जाणार. 2 मिनिटांनी जे वजन असे ते तळाशी जाते. किती मच्छी आले माझ्या जाळ्यामध्ये. आता आपण पाग खेचायला सुरुवात करतो जाळ. बघा आता इतकं डिस्क्रिप्शन दिले आहे मितालीने आणि जाळ खेचते पाक खेचते मिताली. इथे तलावामध्ये पहिला पाक देवालाच गेला. आता हिने या साईडला मारलं तर इथे काही आलं नाही आहे म्हणजे याचा अर्थ इकडच्या भागामध्ये मच्छी नाही आहे. तर आता जर या भागामध्ये मच्छी नसेल तर मग काय करायला लागतं आपल्याला? जागा बदलायला लागते ना, दुसऱ्या साईडला मारायला लागते. तर आता मिताली जाते समोरच्या बाजूला. बघायचा आता इथून पाक मारते. आता आपण या मगाशी तिथून मारली होती त्या साईडने, तिथे आपल्याला काही मच्छी भेटली नाही आहे कारण की तलाव आहे, तलावामध्ये थोडा गाळ पण आहे. जी मोठी मच्छी असते आणि आता मोठीच मच्छी असते कारण की पावसाळ्यामध्ये बीज मत्स्यबीज सोडलं जातं तर ते बरंच मोठं झालेलं असतं. तर आता त्यामुळे आपण इकडच्या साईडला आपण आलो आहोत पुन्हा. हा बघा येडाला पाग आणि पाग मस्तपैकी गोलच पडला पाहिजे. म्हणजे हे निशाणी आहे, जर पाग गोल पडला तर समजायचं की तो प्रॉपर त्या बऱ्यापैकी तलाव मासे पकडता येतात. तर आता येते बोलते पाक फडफडतोय म्हणजे काहीतरी आलंय. आला पहिलाच आला बघा मोठा. काय आला हा? काय बघा आता साईज बघा, साईज बघा. आणि हा आला चिमणा. त्यात हा बघा मुरगल सारखाच आहे. एक मिनिट. मुरगलचाच प्रकार आहे ना? मुरगल सारखाच आहे ना? दाखव. याला आता टाकलाय तू फडफड देतो पकडून. हा चिमणा चिमणा याला काटे असतात. जर जाळाला जर अडकला तर बरं ते जाळच फाटतो. हा बघा त्याला मिशी असतात. हा म्हणजे जसं आपण आता उध्वनीचे येतात ते उध्वनीचेच याच्यातलेच येतात ना. आपल्याला पाग खेचतानाच वर समजतं आपल्या पागात मच्छी आले की नाही आले. हिसका दे हिसका देतो फडफडतात ते पाग खेचताना. अच्छा तसं मित्रांनो इथे आमच्या पेन तालुक्यामध्ये तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी आला तर हे गाव आहे वाशी यांचं, तरी बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला दारामध्ये किंवा दाराच्या मागे असं शेततळं तुम्हाला दिसतं. आले दोन का आले कटले आलेत. कटले म्हणजे याला तिलापिया बोलतात
फंटूस तिलापिया कटले बारीक बारीक है एकच पागामध्ये अशी मच्छी भेटत नाही आहे जास्त मच्छी असली की भेटते किंवा पाणी एकदमच कमी झालं तर भेटते तशी हाँ धरून धरून संपलेली पण आहे कारण की इथे डॅडींना तशी मच्छीच लागते इथे काय करतात की तळ्यामध्ये ना अशी झापड टाकून ठेवतात ही समोर दिसत लाकडं झापड टाकण्यामागचं कारण हे असतं की बरेचदा लोक आता इथे यांच्या घराला कंपाऊंड आहे समजा पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोक मच्छी काढून पण नेतात त्यामुळे अशी झापं टाकलेली असतात की जेणेकरून तो जो जाळ आहे तो अडकावा तेच झाडाच्या फांद्या आणि त्या झापा काढताना सुद्धा बरेच आपल्याला ते खे बोधे भेटतात ना अबक 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 जम्प डायरेक्ट जम्प कुठला त्यातलाच होता पण आलाय झाप आलाय झापा बरोबर असेल त्यातलाच आलाय तोच आलाय ना कुठला हा मुरगलच आलाय पकडलाय मितालीने काय मुरगलच आहे आता मारतात डॅडी पण आता पेरीचे येतात ना असतील ते ना जे चढणीचे येतात ते हे नसतील सुद्धा कारण या सीझन मध्ये याला पेरीचे येतात ना अंडे येतात काटेला त्याचे असतात ना हो मग मारले तर रक्त येतो दाखव दाखव तसं वाचिमना कटला आला कटला तिलापिया कसं वाटलं मिताली छान वाटलं मच्छी पकडताना जो एक वेगळा अनुभव येतो एक थ्रिल असते काय येईल माझ्या जाळ्यामध्ये आता आणि असं मस्तपैकी मोठे असे मुरगल कटले चिमणा आलेले आहेत आज मस्तपैकी पार्टी आहे किती मच्छी पकडली किती भेटली मच्छी तरी खूप भेटली तरी तरी मेन मासा अजून भेटला मासा भेटला नाही जिताडा नाही भेटला त्याला तर खूप असे चांगले काटे असतात तो जर जाळा झाला तर कधी कधी जाळ पण फाडून जातो ही मच्छी जी पकडलेली आहे ती आमची आई त्यांना साफ करून आम्हाला बनवून खायला घालणार आहे अच्छा तर अशा प्रकारे आपण इथे मच्छी पकडलेली आहे मित्रांनो तरी अशी आपल्याला मच्छी पकडून दाखवली आहे बऱ्याच मच्छी प्रकारचे पकडायचे प्रकार आहेत तसा आता हा तलावामध्ये मच्छी पकडली जी आपलं शेततळ आहे म्हणजे स्वतःच फिश फार्मिंग करतात ती लोक मच्छी पकडतात दुसरी खाडीवरती पकडली जाते मच्छी मी आता इथे मच्छी साफ करते ऑलमोस्ट मच्छीचे खवले काढले आहेत खवले काढल्यानंतर तिला मच्छी काय काय काढले आता ही तुकडे पाडायचे आहेत काय याच्यात काय भेटले हे पेर आहे पेर आहे एवढी इथे याचे बारीक बारीक तुकडे करतात आता अर्ध्या फ्राय करणार नाही अर्ध्या ची डोक्यांचं काय डोक्यांचाच रस्ता घालतात ना डोका बघा त्याचा ताजी मच्छी एकदम अजून सुद्धा तू काय करतेस नाश्त्याची तयारी आज आलू पराठे अच्छा आलू के पराठे हा आणि काल संकष्टी होती त्याचे बनवलेले मोदक अच्छा उकडीचे मोदक होते हो आणि आलू पराठा बनवतेस ठीक आहे मग आता आलू पराठा बनवायचा आणि मग मच्छीची तयारी चाललेली आहे तिकडे नंतर जेवणाला मच्छी फ्राय आणि मच्छीचा रस्सा आता इथे मच्छी बनवण्यापूर्वी तिला मीठ मसाला लावून घेत आहेत तिका डोकी आहेत आणि हे काय फुफ्फुस आहे ही सगळी अंडी आहेत
सगळी सगळी पेरीवाली होती चिमणी आणि ही कुठली आहे मोठ्या त्या मुरगलची मुरगलची आणि त्या कटल्यांची सगळे अंडी आहेत पेर मम्मी सांगतात आता कसं बनवायचं आहे त्याला मीठ लावायचं आणि लसणाची पेस्ट पेस्ट करतो ना ती त्याच्यात टाकत तुमचा तिखट असेल तसा तिखट टाकायचा मसाला वरण लावून ठेवायचं आणि तव्यात आंबट इंबट काय टाकायचं आंबट तेल टाकायचं आंबट टाकायची तव्यात बरेच कोकम बिकम टाकतात ना लोक आम्हाला आवडत नाही आवडतो तो टाकतो बाकी लसूण टाकला तर काय लसणाने ते असा वाईस पास येत नाही मसाला आपला अग्री मसाला तो कालवाचा आणि म्हणजे मसाला लावून ठेवला तर तो उरतो जरा त्याला मच्छीला तेल टाकून हळद नाही टाकली अच्छा चालते हळद नाही लागली आपल्या मसाल्यामध्ये हळद येते तशी लावायचं आहे लावून किती वेळ ठेवायचं आपलं 10-15 मिनिट ठेवायचं नंतर मग आपण त्याला फ्राय करायची आणि रस्सा घालायचा तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण काय करतो हे फ्राय करतोय आणि याच्यामध्ये काय केलं आहे हे पेर पेर फक्त कशात हळदीत मारली आता तव्यावरती ही आता हे यांची टिपिकल जी स्टाईल आहे गावाला जी बनवतात त्या स्टाईलनेच बनवत आहेत प्रत्येकाच्याकडची वेगळी पद्धत असते बनवण्याची ताजी मच्छी असल्यामुळे त्या मच्छीला चव जास्त लागते जास्त त्याला काय मीठ मसाला न लावता सुद्धा आणि त्या मच्छीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती कळते त्याच्यात आणि उरलेला मसाल्यावरती त्याच्यात उरलेला जो मसाला आहे तो लावून घ्यायचा पण तेलच्या पलटतात ती म्हणजे अशी काय ऑइल फ्राय करते म्हणजे थोडी तळतोय थोडक्यात तिला जरा अंडी आहेत सगळी ती मुरगळची आणि चिमण्यांची आणि आता यांना इथे केलं तर आता जसे काही शिजत असेल तर त्यांना पलटत जायचं छान वास सुटला त्याचा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे त्यात त्याच्यात मुरगल पण आहे त्याच्यात हा दुसरा चिमणा आहे आणि कटले आहे आपला मच्छी फ्राय आणि गाबोळी गाबोळी म्हणजे मच्छीचे एग्स फिश एग्स बघा मच्छा तुकडे कसे एकदम मसालेदार चटपटी कडक फ्राय केलेले आहेत आज आपण पकडण्यापासून ते बनवण्यापर्यंतची पूर्ण रेसिपी आपल्याला शेअर केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद.